ही मुलगी जरा जास्तच फॉरवर्ड आहे असं ऐकलंय मी. आय मीन बॉयफ्रेंड वगैरे. हे बघ वर्षा, आपल्याला तिच्या खासगी आयुष्याशी काय करायचंय? समजा तिच्या पोटात आधीपासूनच असेल आणि तुम्हाला वाटायचं की हे आपलंच आहे. हो असं झालं तर? नमिता, मी काय म्हणतेय, तू सरळ सरळ एक डिटेक्टिव्ह अपॉइंट कर. गुप्तहेर विनोदकडे गेला होतास ना, झालं काम? हो, तेच सांगायला आलोय. होणार आहे आपलं काम? आधी हो की नाही ते सांग, डिटेल मध्ये सगळं नंतर. हो पण. पण कुठलाय जिंकू आपण, आता सांग पुढे. त्याने मला तारण म्हणून काय ठेवणार आधी ते विचारले. म्हणजे बँकेकडे ठेवतो ना आपण घर दागिने वगैरे. पण तसं तर आपल्याकडे काहीच नाहीये. हो पण विनयाने मार्ग काढलाय यातो. एखाद्या नोकरदार माणसाने माझी गॅरंटी घ्यायची, मला ओळखतो असं सांगायचं, मग तो कर्ज देईल आपल्याला. रोहन, रोहन आहे की आपला? तो आता ग्रुप लीडरही झालाय, कंपनीने त्याला परमनंटही केलंय. रोहन नको. का? काही वेडी आहेस का तू? एवढं मोठं भांडण झाल्यानंतर तो कशाला गॅरंटी घेईल माझी? मग काय म्हणतोस, काम झालं? तुझ्या डोक्यात कोण होत? दादा, तुझा शरद दादा. काय? हे बघ, माझ्या मामीच्या भावाची ना डिटेक्टिव्ह एजन्सी आहे, वाटल्यास मी बोलते. एक मिनिट वर्षा, सरोगेट मदर होणं पोरखेळ नाहीये. आणि समजा आपण डिटेक्टिव्ह नेमला तर तो फार तर काय करेल? तिच्या बाह्य वर्तनावर लक्ष ठेवेल ना. पण तिच्या शरीराच्या आत म्हणजे गर्भाशयात काय आहे किंवा नाही हे मीराला कळणार आहे. समजलं? हो ना, उगाच घाबरवलंस मला. दादा तुला गॅरंटर राहणार नाही, त्याला वहिनी राहू देणार नाही. तुझा शब्द उगाच वाया जाईल आणि त्याच मला वाईट वाटेल. इतकंच ना, जाऊ देत माझा शब्द वाया. शरद देवधर या व्यक्तीचा गॅरंटर म्हणून विचार सोडून दे. हो ठीक आहे, देतो सोडून. गरज मला आहे ना, नाक मुठी धरून जातो त्या रोहनकडे. तोडून काय बोलतोय? अगं मग काय करू, सगळीकडे डेड्यांच्या पाट्या लागल्यात, सगळे रस्ते संपले. हा एक रस्ता राहिला तो सुद्धा तू अडवतेस. काय करू सांग ना. तिच्या डोक्यातून कायम काहीतरी अफलातूनच येत असत. पण या अफलातूनचा समोरच्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतो ह्याचा विचार करताना दिसत नाही ती. म्हणजे? हे बघ नमिता, तुझं सगळं आयुष्य ना घरातून गाडीत आणि गाडीतून घर इतकं अलगत गेलंय, त्यामुळे तिच्या स्वभावातला भोचकपणा तुला भुरळ घालतो. त्यालाच स्पष्ट वक्तेपणा समजतेस तू. खरं, म्हणूनच तिचं बोलणं सिरियसली घ्यायचं नाही. मला जरा बोलायचं. मला वेळ नाही आणि स्वतःच्या कमाईवर उड्या मारायच्या, म्हणजे कामावर गेलं पाहिजे ना. चल बाय. कसं काय होणार आहे काहीच कळत नाही मला. अगं पण त्याचा कोण तो फायनान्स कंपनीतला मित्र त्याच्याकडे जाणार होता ना तो, काय नाव त्याच? विनोद. हो गेला होता ना त्याच्याकडे, पण आमच्याकडे सिक्युरिटी म्हणून घर नाही, जमीन नाही, दागिने नाहीत. इतक्या नवख्या शहरात आता कुठून आणायचा गॅरंटर? तरी समीर बोलतोय रोहनशी, बघू. हे बघ, रोहनशी बोलून काही होणार नाहीये. सरकारी नोकरीतला गॅरंटर असेल ना तर हे सगळं कर्ज मिळणं वगैरे सोपं होऊन जात. पण आता सरकारी नोकरीतला गॅरंटर कुठून आणायचा दादा? आणायला कशाला हवा, हा काय बसलाय ना तुझ्या समोर, श्रीयुत शरद देवधर. दादा? ए काय ग, केवढा मोठा आवाजलाय, मीट तो आधी. अगं वेडे, तुझ्या दादाची समाजात तेवढी पत आहे अजून. तसं नाही रे दादा, मला वाटलं. सांग समीरला, मी राहणार आहे त्याला गॅरंटर.